सगळ्यात जास्त जर महत्वाचे आपल्या जीवनामध्ये कोण असतील ना दादा, तर संस्कार घडवणारे आई वडील असतात. पण खऱ्या अर्थाने सांगते, आई वडिलांना कधी विसरू नका. संसारामध्ये प्रत्येक आई वडील एकच करत असतात, रात्रंदिवस धावत पळत कष्ट करत, आपल्या जीवाचं दुःख सहन करत, आपल्या लेकराला सुख पोहोचावं म्हणून रात्रंदिवस पळत असणारे जर कोण असतील ना, तर ते आई वडील असतात दादा. खरं सांगू का, आई वडिलांचं महत्व आपल्याला केव्हा कळतं? ज्यावेळेस आई जीवनातून निघून जाते आणि वडील जीवनातून निघून जातात ना, त्यावेळेस महत्व कळतं. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणाऱ्या जिजाऊ माता जरूर होत्या, पण जन्माच्या वेळेस झालेली शहाजी राजांची ओढा ताण सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. दादा, श्रीकृष्ण भगवानांना जन्म देणारी देवकी माता जरूर होती, पण यमुनेच्या पुरातून रात्री 12 वाजता घेऊन जाणाऱ्या त्या वसुदेवाला मात्र विसरू नका. रामचंद्र प्रभूंना जन्म देणारी कौशल्या माता जरूर होती, पण राम राम पुत्र पुत्र करून मरणारा तो दशरथ देखील लक्षात ठेवा, तर दशरथाला कधी विसरू नका. जेवढी जीवनामध्ये आई महत्वाची असते ना, तेवढेच जीवनामध्ये वडील महत्वाचे असतात. ताई दरिद्री प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते, संसार करत असताना दरिद्री प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असते. पण खरं सांगते, कधी दरिद्रीवर मात करू नका, दरिद्री कुणाजवळ कधी सांगू नका. दरिद्री जर सहन करत पुढे जायचं असेल ना, तर एकच करा, आई वडिलांना किंमत द्या. दरिद्री प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असते ताई साहेब, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरिबी असते. पण एक गरीब कुटुंबातील आई आणि मुलगा पंढरपूरच्या यात्रेला निघाले. पंढरपूरच्या यात्रेला निघाल्यानंतर वडील सांगू लागले की अग, तुला सांगतोय ना मी, याला घेऊन जाऊ नको, आपण रोजच्या जेवणाला महाग आहोत, तुझ्याकडे पैसा नाहीये, आणि याने जर हट्ट केला तर तू काय देशील का याला? कोण सांगताय? लक्ष आहे ना तुमचा? झोपले नाही ना? वडील सांगतायत, याला घेऊन जाऊ नको, याला तू यात्रेला नेऊ नकोस, याने जर तुझ्याकडे हट्ट केलास तू काय देशील का? पण आईची माया वेडी असते दादा, आई त्याला घेऊन यात्रेला निघाली. आई म्हणते, बाळा बाबा म्हणतायत घेऊन जाऊ नको, पण तुला तरी कधी यात्रा बघायला भेटेल रे, म्हणून मी तुला घेऊन चालले. या आईची वेडी माया, आईची माया इतकी वेडी असते ना दादा. एका कवीने सुंदर असं वर्णन केलंय, ज्यावेळेस आई एखाद्या लेकराला कुठेतरी घेऊन जाते ना, प्रत्येक मुलगा हट्ट करत असतो, तसा तो मुलगा फार हट्टी होता, पण आई त्याला घेऊन निघाली. आईने जसं त्याला नेलं, पंढरपूरची यात्रा जवळ आलेली आहे, दरमजल 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 करत दोघं जण पंढरपूर नगरीजवळ पोहोचले. आणि जसे पंढरपुराजवळ गेले, मुलगा म्हणू लागला, आई मला गुढी शेव घेऊन दे ना गं. आई म्हणते, बाळा माझ्याकडे पैसे नाही येत रे. आई फक्त 5 रुपयाला येते का? आई मला गुढी शेव दे ना. आई म्हणते, बाळा गुढी शेव घ्यायला पण पैसे नाही येत रे. बाळ म्हणतो, अगं आई तुम्हाला खायला काहीच देऊ शकत नाही. नाही बाळा, मी तुला काहीच देऊ शकत नाही. आई जाऊ दे गुढी शेव, मग फुगा तरी घेऊन दे ना गं. आई आई फक्त 1 रुपयाला फुगा भेटतो, आई फुगा तरी घेऊन दे ना. आई म्हणते, बाळा फुग्याला सुद्धा माझ्याजवळ पैसे नाही आहेत. जुन्या बाजारामध्ये महिला मंडळ, आई साहेब जुन्या म्हाताऱ्या माणसांना माहीत असेल, बाजारामध्ये पुंगी भेटायची, तो बाळ रडतोय आणि म्हणतो, आई मला पुंगी तरी घेऊन दे ना ग, आई मला पुंगी वाजवायची, आई मला पुंगी तरी दे ना ग. ती आई म्हणते, बाळा माझ्याजवळ पैसे नाहीयेत, मी तुला काहीच देऊ शकत नाही. मुलगा मोठमोठ्याने रडू लागला, आक्रोश करू लागला. आणि रडत असणाऱ्या मुलाला आई म्हणते, बाळा रडू नकोस रे, मी तुला काही देऊ शकत नाही. बाळा मला वाटलं तुला कधी यात्रा पाहायला भेटेल, बाप म्हणत होता घेऊन जाऊ नको, पण मी आणलंय, माझ्याजवळ काही मागू नको रे बाळा, प्लीज माझ्याजवळ काही मागू नको, मी तुला या विश्वातली कोणतीच गोष्ट देऊ शकत नाही. जशी दादा ज्ञानोबा तुकाराम करत, एका फडावरची मोठी दिंडी आली, आणि दिंडी आल्यानंतर मुलाने आईचा हात धरलेला होता, मुलाचा आणि आईचा हात सुटावा, मुलगा पलीकडे जावा दिंडीच्या आणि आई अलीकडे राहावी. जसा दोघांचा हात सुटला, आणि दोघांचा हात सुटल्यानंतर मुलगा हरवला आणि मोठ्याने आक्रोश करू लागला, आई ग. एक म्हातारे बाबा जवळ आले आणि जवळ आल्यानंतर मुलाला विचारलं, बाळा काय झालं रे? बाबा माझी आई हरवली हो, माझी आई मला द्या ना. तो मुलगा ढसढसा रडतोय, अंतकरणाचा बांध फुटलेला आहे, डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. बाबा मला माझी आई द्या ना, बाबा मला माझी आई द्या ना, मुलगा रडतोय. आणि रडत असणाऱ्या मुलाजवळ ते बाबा गेले, बाळा मी
बाबांची गोडी शिव घे ना, गोडी शिव तरी खा ना बाळा, बाबा मला गोडी शिव नकोय. आईकडे काय मागत होतं महिला मंडळ? गोडी शिव मागत होता. बाबा मला गोडी शिव नकोय. अरे तुला फुगा देतोय ना, एक रुपयाचा फुगा तरी घे ना बाळा, ह्या फुग्याशी खेळ. बाबा मला फुगा सुद्धा नकोय. बाळा मग 50 पैशाची पुंगी तरी घेणार आहे. अरे पुंगी तरी घेणार आहे. बाबा मला पुंगी सुद्धा नकोय. या विश्वातली कोणतीच गोष्ट मला नकोय. मला जर काय पाहिजे असेल ना बाबा, मला फक्त माझी आई पाहिजे, मला फक्त माझी आई पाहिजे. प्रत्येक लेकरू जर कशावर प्रेम करत असेल ना दादा, तर आईवर करते रे, आईवर. आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सांगते, तुम्हाला जर प्रेम करावा वाटलं ना, तर आईवर प्रेम करा रे. एखाद्या मुलाचं जर लग्न झालं, बायको घरामध्ये आणली ना, तर तिला काम सांगायचं नसतं. आजपर्यंत आई म्हणतो, आणि ज्या दिवशी बायको घरामध्ये येते ना, त्या दिवशी मात्र म्हातारे म्हणतो, ए म्हातारे सांग ना ती कुठे गेली. आईने सांगावं. अरे आत्ता शेजारच्या गिरणीमध्ये दळण दळायला पाठवले, दळण दळायला गेली. अगं लाज कशी वाटली नाही तुला? लाज कशी वाटली नाही माझ्या बायकोला दळण दळायला पाठवलं? आत्ताच कावळं कुकरू गावामध्ये आले आणि दळण दळायला तू पाठवलंस, तुला लाज कशी वाटली नाही? लाज कुणाची काढतोय महिला मंडळ? आईची लाज काढतोय. आई म्हणते, बाळा 9 महिने 9 दिवस तुला उदरामध्ये वागवलं, असं त्याचं भाडं फिडू नको रे. 9 महिने 9 दिवस तुला पोटामध्ये वागवलं, असं लाजेमध्ये रूपांतर करू नको रे. आई म्हणते, आई म्हणते, बाळा लाज कशी वाटत नाही हा शब्द तुम्हाला वापरलाय. मग सांग ना ती कुठे गेली? अरे शेजारच्या गिरणीवर दळण दळायला पाठवलंय. येईल रे आत्ता, येईल रे आत्ता, माझी लाज काढू नको. आई म्हणते, बाळा रक्ताचं दूध करून तुला पाजवलंय, रक्ताचं दूध करून तुला पाजवलंय, त्याचं असं भाडं फेडू नको. तो म्हणतो, आई सांग रक्ताचं दूध करून पाजवलं म्हणतेस ना, आज थोरात दुधाच्या माझ्या 10 गाड्या आहेत, प्रत्येक लिटर रुपये दूध 40 लिटर निघतंय, सांग तुझ्या दुधाचे किती पैसे झाले? आईच्या दुधाचे पैसे अशा गाईच्या दुधाप्रमाणे मोजता येणार नाही दादा. आई काय असते ना, ज्यावेळेस आई निघून जाते ना, त्यावेळेस कळतं. आई भाजीतलं मीठ, आई पहिलं विद्यापीठ, आई हक्काचं व्यासपीठ, ती म्हणजे आई असते. आई म्हणजे आईच असते, नसते सांभाळणारी दाई. आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी, समुद्राची शाही, साक्षात सरस्वती माता जरी लिहायला बसली ना, तरी आईचे उपकार लिहिता येणार नाही दादा. आईचे उपकार कधीच कोणी लिहू शकत नाही. एक कवी सुंदर असं सांगतात, ज्यावेळेस माझी आई मला सोडून गेली ना, ज्यावेळेस माझी आई मला सोडून गेली ना, त्यावेळेस माझ्या सुखाचा सागर आटला आणि दुःखाचा डोंगर माझ्या जीवनामध्ये उभा राहिला. जे सख्खे होते ना, ते सुद्धा मला वैरी झाले, तुम्हाला कधीच कोणी विचारलं नाही. ते कवी सांगतायत, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला, कशाला सोडून गेली गेली आई स्वर्गाला, हो नवा विल तुझ्या बाळाला.
तेव्हा आईचं महत्व कळतं, तोपर्यंत कधी कुणाला कळत नाही, जसं एका कवीने वर्णन केलंय. पण दादा, जेवढी महत्वाची आई असते ना, तेवढेच महत्वाचे वडील असतात. दादा, संसारामध्ये किती आपल्यासाठी धावतात, कष्ट करतात, पळतात ना. ज्यावेळेस आपण एखाद्या मुलाचा बाप हो ना, त्यावेळेस बापाची किंमत काय असते ना ती आपल्याला कळते. तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही ताई साहेब. ज्यावेळेस आपण आई आणि बाप होतो ना, त्यावेळेस आईची किंमत काय असते. प्रत्येक मुलगा एकच म्हणत असतो आईला, आई तू काय केलंस माझ्यासाठी, आई तू काय केलंस माझ्यासाठी, आई तुला काहीच कळत नाही. अरे आईला जर कळत नसतं ना, आईने काजळऐवजी चटणी भरली असती तुझ्या डोळ्यात, पण आईला कळत होतं ना, म्हणून तुझं जीवन इथपर्यंत आहे बाळा. आईला सगळं कळतंय, पण आईला काय कळतंय ना हे तुला कळत नाही, म्हणून तू म्हणतोस आई तुला काहीच कळत नाही. दादा, जेवढी जीवनात आई महत्वाची असते ना, तेवढाच बाप महत्वाचा असतो. आई रोज गोडगोड जेवण बनवून देते, त्यामुळे आईचं महत्व कळतं, पण बाप लांबून आणणाऱ्या शिदोरीची सोय करून देतो, त्यामुळे बापाचं महत्व कधी कळत नाही. दादा, बाप लांबून आणून देतो, त्यामुळं बापाचं महत्व कळत नाही. राग आला की फटकन बोलतो, त्यामुळं बापाचा आपल्याला राग येतो. एखाद्या रस्त्याने चालत असताना ठेच लागली की आई गा असं प्रत्येक जण म्हणतो, आई गा. बाप का शपथ घ्यायच्या पण लायकीचा नाही का? तसं नाहीये दादा. एखाद्या मोठ्या हायवेने चालत असावा, ट्रक आडवा यावा, ट्रक पायावरून जावा, बाप रे असा शब्द तोंडातून निघतो. ज्यावेळेस लहान लहान संकट येतात ना, त्यावेळेस आई आठवते आणि मोठ्या मोठ्या संकटांना बाप आठवत असतो. आई साहेब, आई वडिलांचे इतके उपकार आहेत आपल्यावर, इतके उपकार आहेत, एकाच शब्दामध्ये सांगून जाईल. खऱ्या अर्थाने सांगते, जे हे शरीर आपल्या आई वडिलांनी तयार केलंय ना, हे शरीर, ह्या शरीरामधले हाडं वडिलांचे आहेत आणि मांस आईचं आहे. पण ही हाडं आईचं दूध पिऊन पिऊन एवढी मजबूत झालेली आहेत ना, आईचं दूध पिऊन एवढी मजबूत झाले आहेत. ज्यावेळेस आपली शेवटची अंत्ययात्रा निघते, स्मशानामध्ये नेतात, सगळं शरीर जळून जातं, पण आईच्या दुधाने भक्कम झालेली हाडं कधी जळत नाही. आई साहेब, इतके आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत, म्हणून आई बापाला कधी विसरू नका. ज्यावेळेस दोन मुलांना आई वडील जन्म देतात ना, त्यावेळेस आई वडिलांच्या सुद्धा वाटण्या करता. दादा, इतका संसार वाईट आहे, हे मला सांगायचं होतं. ज्यावेळेस संसारामध्ये आई वडिलांच्या वाटण्या केल्या जातात ना, मी स्वतः एक कव्य तयार केलेलं आहे. सकाळ सकाळी धुनी सुना लागल्या कलकलू, सकाळ सकाळी धुनी सुना लागल्या कलकलू, गप्प बसणारे नवरे मग हळूच लागले बोलू, गप्प बसणारे नवरे मग हळूच लागले बोलू. बोलता बोलता हमरी तुमरी बाचाबाची वाढली, 50 वर्षाच्या धाकट्यानं एक मग नवी उक्ती काढली. म्हटलं दादा, संसार अंगणात एकत्र काही आपलं पटणार नाही आणि वेगळं निघाल्याशिवाय घरचा प्रश्न सुटणार नाही. थोरल्या नाही होकार दिला, पंचायत बोलवायला गावामध्ये निघून गेला, घरदार सामानाचे दोन हिरसे होऊ लागले, लुकलुकणारे डोळे त्यांचे एकमेकाकडे बघू लागले. अरे दादा, भरल्या धरल्या घराची किती रे स्वप्न रंगवली होती, पोटाला चिमटा देऊन काडी काडी जमवली होती, काडी काडी जमवली होती. झालं खरे सगळं वाटून, सरपंचाने प्रश्न केला, अडखळल्या आवाजात थोरला हळूच बोलून गेला, दादांचा दवाखाना माझ्याकडून पेलणार नाही, त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. ऐकून त्यांचं बोलणं दोघांचं काळीच फाकलं आणि जन्मदात मन त्यांचं विधात्याला म्हणू लागलं, हे देवा असला दिवस दाखवण्याआधी वांझोट का नाही केलंस, वांझोट का नाही केलंस. दादा, इतका संसार वाईट आहे. Oh!
टीका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविना इतका लटका आहे हा संसार दादा. ज्यावेळेस संसाराला माणसाच्या सुरुवात होते ना, ज्यावेळेस संसाराला माणसाच्या सुरुवात होते, ज्यावेळेस नवीन नवीन माणसाचं लग्न होतं ना, माणूस एवढा आनंदामध्ये असतो ना ताईसाहेब, काय सांगावं माणसाचा आनंद गगनामध्ये मावत नाही एवढा माणसाला आनंद असतो. वधूवर एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात, ब्राह्मण काका मंगल अष्टका सुरू करतात, ब्राह्मण काका याला सावधान करून देतात, तरी याला कळत नाही ताईसाहेब एवढा हा आनंदामध्ये असतो, एवढा आनंदामध्ये असतो की टिकोबा टिकमाईन विठोबा रखुमाई दोघांचंच एकमेकांकडे लक्ष असतं, बाकी त्याला काहीच कळत नाही एवढा तो आनंदामध्ये असतो. पण ताईसाहेब तीच जोडी थोडी म्हातारी होऊ द्या, त्या जोडी थोडी वयस्कर होऊ द्या, त्यावेळेस पहा त्यांची काय गंमत असते. म्हातारा म्हातारीकडे बघत नाही आणि म्हातारी देखील म्हाताऱ्याकडे बघत नाही, एवढी वाईट परिस्थिती असते ना. ज्यावेळेस एखादा म्हातारा म्हातारा झाल्यानंतर ज्यावेळेस नवीन लग्न झालेलं असतं त्यावेळेस तिला म्हटलं ना घे ग बाई नाव, किती आनंदाने ती नाव घेत असते चार चौघी बायांमध्ये. मग म्हणते गोकुळ सारखं सासर सारे कसे हौशी, टिंब टिंब रावणचं नाव घेते सप्त्याच्या दिवशी, एवढं सुंदर असं नाव घेत असते. पण तीच जोडी म्हातारी झाल्यानंतर जर नाव विचारलं ना ताईसाहेब तर असं विचित्र नाव घेते. आता संक्रांतीचा सण झाला ताईसाहेब, संक्रांतीच्या सणाच्या दिवशी मला बायकांनी नाव घ्यायला सांगितलं पण मला काही नाव येत नव्हतं. मी म्हटलं ताई मला एक नाव सांगा ना, अशी आजीबाई होती, आजीबाई मला एक नाव सांगा ना. आजी म्हणते ताई मी तुला नाव सांगते पण नक्की घ्यायचं हा. म्हटलं घेईल बर का. ती मला नाव सांगू लागली टेकडावर टेकड, तिथं होते तीन लाकड, लग्न झाल्यापासून ते गेले तिकडे मी आले इकडं. म्हटलं अशी जर नाव घेतली तर काय व्हायचं बघा, अशी म्हातारपणे संसारामध्ये गत असते. मृदंगाचार्य महाराज तुमचं लग्न झालंय का? नाही झालंय लग्न. मग त्यांच्या काम येईल. मी म्हटलं मला सांगितलं पण माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, जर बायका आल्या आणि माझ्याच नवऱ्याला नाव घ्यायला सांगितलं तर मी काय घेऊ. ती म्हणते चांदीचा पकवाज त्याला सोन्याच्या गठ्ठ्या आणि टिंब टिंब राणीचं नाव घेतो आळंदीचा पठ्ठ्या. एवढं सुंदर असं नाव तिने मला सांगितलं ताईसाहेब. पण ज्यावेळेस संसारामध्ये नवीन नवीन असताना जेवढा आपण आनंदामध्ये राहतो ना, पण दादा संसारामध्ये जसं वय वाढतं ना तशी किंमत कमी होते आणि परमार्थामध्ये वय वाढल्यानंतर किंमत सुद्धा वाढते. ही संसाराची गत आहे दादा. संसारामध्ये जसं जसं वय वाढेल ना तशी त्या माणसाची किंमत सुद्धा कमी होते म्हणून तुकोबारायांनी सांगितलंय. तरी बर खर म्हणजे काय, खर कशाला म्हणतात, कशाला म्हणतात खर, खर म्हणजे गाढव. बायको काय म्हणते नवऱ्याला, गाढव म्हणते गाढव. म्हातारपणी नाक मुख गळू लागले लाळ आणि शंभुड, श्वाना परी गती झाली अवघे करती हाड 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 म्हणते हाड. एवढ्या संसारामध्ये दुःख आहे म्हणून तुकोबाराय सांगतात तुम्हाला जर काही करायचं असेल ना तर त्या देवाचं भजन करा आणि तो भगवान परमात्मा जर सोडला ना, अविनाशी असणारा देव जर सोडला ना तर या संसारामध्ये सगळं दुःखच आहे. रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंत अवसान, म्हणून एकच करा अविनाशी असणाऱ्या भगवान परमात्मा. I mean, I don't know.
गोविंदाचे काही माहिती का तुमचा तळतळ मी घेणार नाही. सगळ्यात जास्त जर तळतळ वाईट कुणाचा असेल ना तर झोपणाऱ्यांचा असतो. तुम्हाला लवकर सोडून देणार आहे मी, जास्त वेळ काही घेणार नाही. पण व्यथेत जास्त येत आल्यामुळं मला वेळ कमी भेटला बोलायला, पण तरी मी तुमच्या अजून 10 मिनिटं घेणार आहे. तुम्हाला 10 मिनिटामध्ये सांगते, 10 मिनिटंच का घेणार आहे कारण माझा वेळ संपलाय. मला इतकं बोला वाटतं, इतकं यांचं गायन वादन ऐका वाटतंय, पण काय होतं माहितीये का, वेळ संपत आल्या महाराजाला येतो बोर आणि लोक होतात. वेळ संपत आल्या महाराजाला येतो जोर आणि लोक होतात बोर. लोक बोर होऊन जातात. मग तो म्हटलं का तुकाराम महाराज काय म्हटले, ते म्हणतात काय नाही म्हटले, उरक म्हटले. आता विठ्ठल विठ्ठल चला असो, आपली सेवा संपत आलेली आहे. जीवनामध्ये एकच करा, अविनाशी असणाऱ्या भगवान परमात्म्याला तुम्ही जर आपलं करून घेतलं ना तर तो अविनाशी असणारा भगवान परमात्मा तुम्हाला देखील अविनाशी करून टाकेल. पुन्हा जन्मावं लागणार नाही, पुन्हा मरावं लागणार नाही. तुमची कीर्ती विश्वाच्या पाठीवर उत्तरोत्तर राहील. अविनाशकरी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, त्या देवाचं पिसा मनाला लावून घ्या. आपण कोणता देव, विठोबा रखो भगवान परमात्म्याचं जर तुम्ही भजन केलं ना तर नक्कीच तुमची कीर्ती विश्वाच्या पाठीवर राहिल्याशिवाय राहणार नाही. जीवन जगत असताना एकच करा, ज्या वेळेस तुमची शेवटची अंत्ययात्रा असेल ना, ज्या वेळेस तुम्ही जाल ना, ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. माणसाला दुःख होईल यात नवल नाही. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू झाला आणि रायगडावर छत्रपती शिवाजी राजांची चिता धडा 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 जळत होती, आया बहिणी रडत होत्या, पुरुष मंडळी रडत होते, सगळे मावळे रडत होते, पण ताई साहेब माणसाला दुःख व्हावं यात नवल आहे. पण खरं सांगू का, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांची चिता जळत होती ना, तेवढ्याच एका वाघ्या नावाच्या कुत्र्याने पळत द्यावं आणि त्या चितेमध्ये उडी मारावी, एवढं जीवन माणसाचं सफल झालं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये जर कीर्ती करायची असेल ना तर शिवाजी राजांसारखी करा. तुमची देखील कीर्ती विश्वाच्या पाठीवर राहिल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण, कीर्ती माँ
मरणेची सरे जीवन जगत असताना दादा छत्रपतींसारखं जीवन जगा. तुमची कीर्ती या विश्वाच्या पाठीवर राहिल्याशिवाय राहणार नाही. माझा वेळ संपलाय, पण खालून चिठ्ठी आली मला ताई एक पोवाडा म्हणा. वेळ तर आपला संपलेला आहे, पण तरीही दोन कडवे म्हणते दादा. छत्रपती शिवाजी राजांसारखं जर तुम्ही जीवन जगलात ना, तर तुमची या कीर्ती विश्वाच्या पाठीवर राहिल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी राजांनी कसं जीवन जगलंय हे जर तुम्हाला ऐकायचं असेल ना दादा, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे छत्रपती शिवाजी राजे सगळ्या सैन्याला सांगायचे. जीवन जगायचं असेल ना, तर माझ्या राजासारखं जीवन जगा दादा. तुमची देखील कीर्ती एक ना एक दिवस शिवरायांचा मावळा बनलात ना, तर या विश्वाच्या पाठीवर राहील. गिरशी खरी गिरिटा परी लहरी भगवा ध्वज, गिरशी खरी गिरिटा परी लहरी भगवा ध्वज, गौला तारा तुम्ही लहरा दादा. छत्रपती शिवाजी राजांसारखं जीवन जगा. म्हणून आज प्रत्येक आपल्या या देशामध्ये शिवरायांची आजही जयंती साजरी केली जाते. उगवला तारा तिमी रहरा गर्जा शिवाजी राजा. प्रत्येक जण एकच म्हणत असत की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. दादा खऱ्या अर्थानं सांगते, राजे जर पुन्हा जन्माला यावं असं वाटत असेल ना, तर प्रत्येकाने खऱ्या अर्थानं सांगते चांगलं कुणाचं करता आलं नाही ना, पण वाईट कुणाचं मात्र करू नका. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, फूल बनकर रह ना सके तो काटे बनकर मत रहना. दादा जीवनामध्ये चांगलं कार्य करा. गोमातेची हत्या करू नका, स्त्रीभ्रूण हत्या करू नका, मुलीला मारू नका. कारण मुलगी सांगते, मुलगा आणि मुलगी नका करू भेद, मीच भाग्य विधाता मीच खरा वेद. माझ्या विना जीवनाला शून्य आहे शोभा, सुखी संसाराची मीच आहे प्रभा. इतिहास सारा आठवा करा जरा विचार, सावित्रीच्या लेकीला जन्म आधीच का मारणार. पैसे घेऊन डॉक्टर तुम्ही मारताय ना मला, गुंडा
आणि तुमच्यात फरक काय बोला, फरक काय बोला मॅडम? तुम्ही डॉक्टर झालात कशासाठी? आई असून मुलीला पोटात मारण्यासाठी? आई कसा सांगू तुझा वेडेपणा तुला, तुलाही मी जड व्हावी असा प्रश्न पडे मला. दोन कुळाचा उद्धार करणं हक्क आहे माझा. जन्माधीच मारून कागद येते सजा, कागद येते सजा. ती मुलगी सांगते, आई मला मारू नका, आपल्या हँडवेलवर लिहिलंय म्हणून सांगितलं. त्या मुलीला कधी मारू नका, मुलीला जन्माला येऊ द्या. आणि तुम्ही जे गोडगोड गोडगोड असं सुंदर असं निवेदन केलंय ना, हा सप्ताह इवले सेरो पलावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. हा वेल गगनापर्यंत वाढत जावा आणि या वेलाला येणारी फळं फुलं माझ्यासारख्या भ्रमराला पुन्हा पुन्हा चाखायला मिळावीत, पुन्हा पुन्हा चाखायला मिळावीत अशी कृतज्ञता व्यक्त करते दादा. तुम्ही सुंदर असं केलेलं निवेदन, एवढे मोठे श्रोते मंडळ, एवढी पब्लिक दादा, खऱ्या अर्थानं सांगते, तुम्ही एवढं सुंदरपैकी कीर्तन ऐकलं. आजी तुम्ही छानपैकी कीर्तन बसून ऐकलं. काल माझ्या कीर्तनामध्ये आजी कीर्तन झाल्यापासून रडत होती, म्हणलं आजी काय झालं, घरचे जीव लावित नाही का, आजोबा जीव लावित नाही का, लेख जीव लावित नाही का, सगळे चांगले आहेत, सुंत एवढी चांगली आहे, गावामध्ये प्रतिभा ताईंसारखं ताईंचं कीर्तन असलं ना चप्पल घातल्याशिवाय परत येत नाही. म्हटलं ताई मग काय झालं, का आजी तुम्ही रडताय? आजी म्हणते, बाई माझी शिळी तुझ्यासारखीच वरडू वरडू मेली म्हणून मी रडत होते. पण या ठिकाणी तसं काही नाही, सुंदर असे तुम्ही सर्वजण बसलात, छानपैकी तुम्ही कीर्तन ऐकलं दादा, सुंदर अशी माईक सिस्टीम दिली. तुम्ही काय सांगावं दादा, काल मी महाडला होते, महाडवरून या ठिकाणी इथपर्यंत आले, एवढी छान तुम्ही माईक सिस्टीम दिली. बोला बरं दादा, तुम्हाला काय देऊ, काय नको म्हणतायत ते, आशीर्वाद द्या म्हणतायत. वर्गाने दिली असती आता मीच न्यायला आले, त्यांना लकडून देऊ. पण चला, सुंदर अशी या ठिकाणी तुम्ही मला माईक सिस्टीम दिली दादा, तुम्हाला धन्यवाद येते. गोडगोड गोडगोड तुमचा असा माईक सिस्टीम, असा सप्ताह तुमचा चालू राहावा. शेवटी फक्त महिला मंडळी आणि मी भजन करणार आहेत, सगळे शांत बसणार आहेत आणि सेवेला शेवट करणार आहेत आपण. फक्त महिला मंडळी माझ्या पाठीमागे म्हणतील आणि पुढे म्हणेल, एवढंच भजन ताई आणि सेवा संपवायची आहे. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई मागची आजी म्हणतच नाही. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई तरी काही वाजत नाही. वा काय सुंदर भजन केलं, मरावं आणि तुमच्याच मोठी जन्माला यावं, सुंदर असं देवाचं भजन केलं ना तर नक्कीच भगवान परमात्मा तुमचा होईल आपुला तो एक. देवंगरुणी घ्यावा ते नेमिन जीवा सुखन हे रती माईचे दुःखाचे जनती नाही आली अंत्य अवसन. अविनाश करी आपुली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसन. सुंदर निवेदन पाहून आनंद झाला दादा. या ठिकाणी माझ्यासोबत आलेले माझे मिस्टरही आहेत किशोर महाराज तुकाटे, सुंदर अशी कीर्तन कथा करतात ते मला या ठिकाणी घेऊन आले. त्याचबरोबर आमच्या आळंदीकर असणारे संतोष महाराज वाघ ज्यांचं आत्ता इथं भजन होतं, सुंदर असं ज्यांनी भजन केलं दादा, मला वाटत होतं कीर्तन आज करावं नाही, यांचंच भजन ऐकावं. या ठिकाणी सुंदर सगळं तुम्ही निवेदन केलं होतं, सगळ्यांना धन्यवाद देते. बडबड करू नका, तिकडं काय नाही, सगळं इकडे आहे, त्यामुळे थोडा वेळ शांत बसा, आपली सेवा संपत आलेली आहे. ताईसाहेब सगळ्यांना धन्यवाद देते. या ठिकाणी मी आळंदीमध्ये माझी छत्रपती संभाजीराजे वारकरी शिक्षण संस्था ओपन केलेली आहे, संस्थेमध्ये मुली आहेत. एखाद्याला जर वाटत असेल ना कन्या तरी आईसी मीरा मुक्ताबाई एखादी कन्या घडावी, तर एखाद्या तुमच्या मुलीला माझ्याकडे त्या ठिकाणी आळंदीमध्ये शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश द्या. दादा तुम्हाला वाटत असेल ना ऐसा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, अशी जर सात्विक मुले जन्माला यावं असं वाटत असेल ना, तर आळंदीमध्ये येऊन माझ्याशी संपर्क साधा. तुमच्या मुलाला मी नक्कीच माझ्या संस्थेमध्ये घेईल. आणि ज्या मुलीला आई नाही आणि वडीलही नाही ताई, अशा अनाथ मुली माझ्याकडे 5 आहेत. मी अनाथ मुलींना फ्री शिक्षण देते, अनाथ मुलींना मी स्वतःच त्यांची आई आहे असं समजून अनाथ मुलींना फुकट शिक्षण देते. एखादी अनाथ जरी मुलगी असली ना तरी तिला अवश्य माझ्याकडे पाठवा. एका या तालुक्यातील जरी मुलगी माझ्याकडे आली ना या चिखली तालुक्यातील, तरी ती अख्ख्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करेल असं मला वाटतं. म्हणून एखाद्या तरी मुलीला माझ्याकडे पाठवा. आणि झालेली सेवा ज्या माऊलींच्या कुशीमध्ये राहते त्या माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करून, आई वडिलांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. माऊली
मावळी ज्ञानराज मावळी ज्ञानेश्वर मावळी ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज मावळी अमृताल जय जय विठ्ठल देवा पुढे उतरे शहराच्या वतीनं ताईचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. या उभयतांचं आम्ही सर्व चिखलीकर हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे स्वरसम्राट हरिभक्तीपरायण संतोष महाराज वाघ यांचं सुद्धा अवघ्या चिखलीच्या वतीनं माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या वतीनं आम्ही खूप खूप आभारी आहोत. कोकाटे उभयताचेही आम्ही खूप आभारी आहोत. दुसरी एक महत्त्वाची सूचना, मोठी मोठी जोडत असताना मला आपली माणसं गमवायची नाहीत.